जय भीम। मी सचिन भीम रवी आहे, बहुजन समाज पार्टी शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष। आत्ताच आम्ही उद्यानासंदर्भात जी दुर्दशा झालेली आहे त्याच्याबद्दल जिल्हा आपले आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तिथले सर्व झालेले दुरावस्थेचे फोटो त्यांना आम्ही दिलेले आहेत। त्यांनी त्याच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। जर असं नाही झाल्यास आम्ही बहुजन समाज पार्टीतर्फे उग्र आंदोलन करू आणि त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा प्रत्येक वेळेस करू आणि उद्यान चांगलं करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। जय भीम। बहुजन समाज पार्टी सोलापूर शहर उत्तर विधानसभेच्या वतीने आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय शिवशंकर साहेब यांना उमेदवारपेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी जी दुरवस्था झालेली आहे त्या संदर्भात आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाबद्दल जर सांगायचं झालं तर आज तिथे जवळपास 150 ते 200 महिला पुरुष सकाळी तिथे आपल्या आरोग्याच्या चांगल्या आरोग्यासाठी त्या उद्यान या ठिकाणी व्यायामाला जातात। महिलांचं टीम असते, पुरुषांची टीम असते, लहान मुलं तिथं खेळायसाठी जातात व संपूर्ण सोलापूरकरांच्या श्रद्धेचं सण असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळासुद्धा त्या ठिकाणी आहे। परंतु आज आपण तिथली परिस्थिती बघितली तर तिथली पूर्ण दुर्वस्था झालेली आहे। तिथे कारंजा ठेवण्यात आलेल्या आहेत, ती कारंजा कधीच चालू नसते। तिथले बाथरूम जे आहे ते 24 तास बंद अवस्थेमध्ये असतं। लहान मुलांसाठी जे खेळणे आहेत त्या सगळ्या खेळण्याची दुरवस्था झालेली आहे। घसरगुंडीचे पत्रे फाटलेले आहेत, त्यामुळे अनेक लहान मुलांना इजा झालेल्या आहेत। सोबतच जे खेळणे आहेत तिथं लोखंडाच्या ते सगळे गंजलेल्या अवस्थेमध्ये आहेत। आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्यानाची जर अशी अवस्था होत असतील आणि ही जर सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकारी आणि पदाधिकारी बघत असतील तर सर्वात प्रथम मी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि तोच विषय घेऊन आज आम्ही सगळे तिथले आम्ही फोटो काढलेले आहेत, तिथले व्हिडिओ काढलेले आहेत, ते फोटो आणि व्हिडिओ घेऊन आम्ही आज सोलापूरचे कर्तव्यदक्ष आयुक्त माननीय शिवशंकर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आमच्याकडून तात्काळ आमच्या निवेदनाची दखल घेत आमच्याकडून ते व्हिडिओ आणि फोटोज मागून घेतलेले आहेत आणि लवकरात लवकर त्यावर उचित कारवाई होईल असं आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर ते काम मार्गी लागेल यासाठी बहुजन समाज पार्टी शहर उत्तर विधानसभेने त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे। सोबतच न्यू बुधवारपेठ या ठिकाणी कस्तुरबा उद्यान, हे उद्यान सोलापूरच्या सौंदर्यात भर पडणारं होतं, परंतु गेल्या 15 वर्षापासून ते उद्यान बंद अवस्थेमध्ये आहे आणि एकेकाळी त्या उद्यानातून महानगरपालिका उत्पन्न केलं जात होतं, तिथले फुलं यार्डामध्ये विकले जात होते। असं सोलापूर महानगरपालिकेला उत्पन्न देणारं कस्तुरबा उद्यान गेल्या 15 वर्षापासून बंद आहे। तोसुद्धा विषय आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना सांगितलेला आहे। गेल्या 2 वर्षाखाली त्याचा नूतनीकरणाचा ठराव मंजूर झालेला आहे, त्याचं कॉन्ट्रॅक्टर करून काम पण चालू होतं, परंतु काही कारणामुळे ते कामसुद्धा बंद अवस्था।